राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुंबईत ईडी समोर गेल्या 3 तासांपासून कसून चौकशी सुरू आहे. कुख्यात डॉन दाऊदचा जवळचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक व्यवहार प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना ईडीनं नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात सकाळी 10 वाजता आज हजर झालेत. प्रफुल्ल पटेल यांनी मिर्चीसोबत कुठलेही आर्थिक व्यवहार केलेले नसल्याचा दावा केला होता. निवडणुकीच्या तोंडावर हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. गेल्या 3 तासांपासून प्रफुल्ल पटेल यांची ईडीद्वारे चौकशी सुरू आहे. ईडी कार्यालयात प्रफुल्ल पटेल आहेत आणि या संदर्भात आपण चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी विशाल सिंग आपल्यासोबत आहेत. विशाल, गेल्या 3 तासांपासून ईडीद्वारे चौकशी सुरू आहे प्रफुल्ल पटेलांची. किती काळ ही चौकशी सुरू राहू शकते आणि या चौकशीतला काही तपशील तुमच्यापर्यंत आलाय का? अमित, जर बघाल तर आज ईडीनी समन्स पाठवले होते प्रफुल्ल पटेलला. तिथे 11 वाजता बोलवला होता, पण 11 ऐवजी तिथे 10 वाजताच आले, म्हणजे 1 तास पहिले आले. आणि त्यांची आल्यापासूनच ईडीनी चौकशी म्हणजे विचारपूस करायला सुरुवात केली आहे. आणि त्यांचा जो पहिला प्रश्न होता तो प्रश्न असा होता की जी भूखंड आपण घेतला, ज्या भूखंडावरती आपण विकासाची कामं केली आहे, तो भूखंड इक्बाल मिर्चीशी संबंधित होता. अशामध्ये तुमची आणि इक्बाल मिर्चीची ओळख कशी झाली, तुम्ही कधी इक्बाल मिर्चीला भेटला किंवा त्याच्याशी फोन बोलला आहेत काय, असे प्रश्न ईडी त्याला विचारणार होती. कारण जेव्हा ईडीनी त्यांना समन्स पाठवले होते तेव्हा प्रफुल्ल पटेलने दावा केला होता की ह्या प्रॉपर्टी डील जी झाली आहे ते डील पूर्ण लिगली आहे, त्याचे पेपरवर्क झाले आहेत. अशामध्ये त्यांचा पहिला प्रश्न तोच आहे की इक्बाल मिर्ची जो फरार आरोपी होता त्याला भारतात आणण्यासाठी आपण अनेकशे प्रयत्न केले, पण तो भारतात येऊ शकला नाही. आणि 2013 त्याची मृत्यू झाली होती, पण त्याच्याशी तुमचे कोणते प्रकारचे संबंध होते, तुम्ही त्याच्याची पत्नी आहे, तिच्याशी तुम्ही कितींदा भेटला होता आणि तुम्ही तिथं कितपर्यंत गेला होता, आणि संपूर्ण प्रकरणामध्ये आपण ती काय पैशाचा व्यवहार केला आहे का, जो ईडीला डाऊट येतो आहे की जमिनीवरती त्यांनी 15 मंजिल इमारत बांधली, त्या इमारतीमध्ये 14,000 वर्ग फूटची जागा जी होती ती त्यांनी त्याच्या बायकोला दिली होती, अशामध्ये काही पैशाचा आर्थिक व्यवहार झाला आहे काय. ईडी हेच विचारत आहे की प्रफुल्ल पटेल त्यांच्यापर्यंत पोहोचले कसे काय, कारण 1991 तो फरार झाला होता आणि आपल्यालाही माहिती होता की तो एक ड्रग्स तरक्तर आहे. आणि दाऊद इब्राहिम जो अंडरवर डॉन म्हणून ज्याची ओळख आहे, जो भारताचा नंबर एक दुश्मन आहे, हा त्याचा एकदम जवळचा साथीदार होता. अशामध्ये आपण त्याच्यापर्यंत कशा पोहोचले हा ईडीचा प्रश्न, ईडीचा पहिला प्रश्न आहे. आणि ह्याचा उत्तर प्रफुल्ल पटेल काय देतील ह्याच्यावरती सर्वांचंच लक्ष लागून आहे. अमित, निश्चितच विशाल, एकूणच आज सगळ्या ह्या चौकशी दरम्यान 3 तासची कसून चौकशी आतापर्यंत सुरू आहे, त्यामध्ये असं तरी तुर्तास असं दिसतंय की इक्बाल मिर्ची आणि प्रफुल्ल पटेल यांचे काय संबंध आहेत आणि प्रफुल्ल पटेल इक्बालपर्यंत कसे पोहोचले. तुम्ही जी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.